आजकाल नारळ बागायत करणे कोकणवासीय शेतकऱ्यांना फार सोपं झालेलं आहे, पण खरी कठीण समस्या झाली आहे ती म्हणजे नारळ उंच झाल्यावर त्याच्यावरचे नारळ काढणे, फळं काढणे ही फार मोठी कठीण समस्या झालेली आहे। कारण आता नारळावर चढणारे लोक फार दुर्मिळ झालेले आहेत आणि मोठी समस्या असतेवेळी नारळावर एका झाडावर चढल्यानंतर अजून दोन तीन झाडावर चढणाऱ्या माणसांची क्षमता नसते। म्हणूनच या ठिकाणी आता आपण पाहतात की या समस्येवर मात म्हणून या ठिकाणी एक छोटंसं यंत्र या ठिकाणी बनवलेलं आहे आणि या यंत्राच्या सहाय्याने सहजपणे आपण नारळाच्या झाडावर चढू शकतो आणि आपले जे काही नारळ आहेत ते आपण काढू शकतो। आणि या यंत्राच्या सहाय्याने अजून एक होतं की सुरक्षितता हा फार मोठा प्रश्न आहे। नैसर्गिकरित्या पारंपरिक आपण नारळाच्या झाडावर चढते वेळी एक धोक्याचा प्रश्न असतो, पाय वळतात, हात वळतात वगैरे, पण या यंत्राच्या सहाय्याने तुम्हाला सुरक्षितता मिळते। आता बघा, हे वर चढणारे काका थांबलेले आहेत, थोडी विश्रांती घेत आहेत, तर अशा प्रकारे आपण थांबूही शकतो। आणि कितीही उंच झाड असलं तरी आपण या यंत्राच्या सहाय्याने चढू शकतो। पण आपण इथे पाहत आहेत, याला जरी आपण यंत्र म्हटलं तरी हे स्वयंचलित नाही आहे, हे आपल्याला ऑपरेट करावं लागते, म्हणजे शेवटी याला आपली ताकद ही वापरावीच लागते। त्यामुळे जास्तीत जास्त एकावेळी एक माणूस आपल्या ताकदीच्या क्षमतेनुसार एक 5 ते 6 नारळाच्या झाडांवर चढू शकतो। आपण पाहतात की आता आपले काका नारळ काढणार आहेत। आपण थोडेसे लांब होऊया का राकेशजी, कारण आता नारळ वरून पडतील, हां, त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। अशा दृष्टीने आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की हा एवढा उंच नारळावर हे काका सहजरित्या गेलेले आहेत आणि या ठिकाणी नारळ काढत आहेत। तर बऱ्याचशा कोकणातल्या लोकांनी या यंत्रांच्या सहाय्याने आपले नारळ काढावे आणि याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करावा। थँक्यू। आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नवीन नवीन अपडेट्स आमचे तुम्हाला मिळत राहतील।